रमेश निंबाळ खून प्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला. अक्कलकोट येथे रमेश शरणप्पा निंबाळ वय वर्ष 45 यांचा उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावण्याच्या कारणावरून 19 मार्च 2021 रोजी धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या चन्नप्पा सैदन्ना वसूर वय वर्ष 21 याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी फेटाळून लावला. या प्रकरणी आरोपी चन्नप्पा वसूर व सैदप्पा चंद्रशा वसूर या दोघांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीची जर जामिनावर मुक्तता झाली तर तो साक्षी पुराव्यास ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. त्याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने त्याची जामिनावर मुक्तता करण्यात येऊ नये असे प्रतिज्ञापत्र मूळ फिर्यादी मयताच्या पत्नी लक्ष्मी निंबाळ यांच्यातर्फे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मूळ फिर्यादीतर्फे जामिनास विरोध करणारा लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला होता, तो ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन फेटाळला. या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट अब्बास काझी यांनी काम पाहिले.